बघा, कोविडच्या काळामध्ये मागील 3 महिन्यापासून सतत राज्य सरकार आणि केंद्र सरकार हे वेगवेगळे दिशानिर्देश जारी करत आहेत. याच्याने या महाराष्ट्रातील सर्व महाविद्यालयीन विद्यार्थी हा गोंधळून गेलेला आहे. त्याला आपल्या भविष्याची आणि त्याची परीक्षेची चिंता लागलेली आहे. आज नागपूर विद्यापीठ किंवा महाराष्ट्रातले कोणतेही 13 विद्यापीठ हे संपूर्णपणे ऑटोनॉमस आहे, स्वतंत्र आहेत. त्या ठिकाणी सिनेटची सभा असते जी या संदर्भात निर्णय घेत असते. आम्हाला सुद्धा पदवीधरांनी 5 जिल्ह्यातून नागपूर विद्यापीठाला निवडून पाठवलेलं आहे. आजपर्यंत आम्ही जोपर्यंत या संदर्भामध्ये सभा घेणार नाही, आम्ही कुलगुरूंनासुद्धा विनंती केलेली आहे की आपले मत जे काही असतील, परंतु या संदर्भातील अंतिम निर्णय हा विद्यापीठाचा असल्याने स्वतंत्र सिनेटची एक मीटिंग बोलवा, सभा बोलवा आणि त्याच्यामध्ये निर्णय घेऊ. शासनाने जे काही दिशानिर्देश दिलेले आहेत ते सूचना आहेत, परंतु अंतिम निर्णय विद्यापीठाच्या परीक्षा विभाग घेईल. आणि आमचं हे सुद्धा म्हणणं आहे की या कोरोना डिग्रीचा ठप्पा ह्या विद्यार्थ्यांवर लागू नये, त्यांना सरसकट पास करू नये. परीक्षा कशा घ्याव्यात, त्यांचा किती अभ्यासक्रम त्या ठिकाणी घेण्यात यावा, परीक्षामध्ये किती प्रश्न विचारण्यात यावे, या संदर्भातली भूमिका ही विद्यापीठ ठरवेल. परंतु असे वारंवार गोंधळात पडणारे दिशानिर्देश काढून केंद्र सरकार आणि राज्य सरकार किंवा कुठलंही किंवा राज्याची परिस्थिती आहे हे जे आता यांनी जरी सांगितले असतील सूचना, परंतु अंतिम निर्णय आम्ही घेऊ. आणि राज्य सरकारच्या मंत्र्यांनीसुद्धा या संदर्भामध्ये विद्यार्थ्यांना गोंधळात टाकणारे जे वेगवेगळे जे त्यांचे स्टेटमेंट आहेत ते करू नये, अशी मी त्यांना माझी विनंती आहे.